नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारने पॉलिथिन पिशवी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची हत्यार उपसल्याने त्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा परिणाम दूध वितरणावर होणार असल्याने दूध संघापुढे आता ट्रेटा पॅक व काचेच्या बाटलीचा पर्याय आहे. पण ट्रेटा पॅक पॅकिंगमधील दुधाची चव बदलणारे, पण त्यासाठी ग्राहकांना लिटर मागे किमान 13 रुपये जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पॉलिथिन फिल्म उद्योगांवर कडक कारवाई केली जाणार असल्याने संबंधित कंपन्यांनी 15 डिसेंबरपासून उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पिशवीतून रोज साधारण 2 ते 2.5 कोटी लिटर दुधाचे वितरण होते. कंपन्यांनी उत्पादन बंद केले तर वितरणाचा पेच निर्माण होऊ शकतो. पहिला पर्याय पूर्वीप्रमाणे काचेच्या बाटलीतून दूध वितरण करावं लागणार आहे, पण बाटली हाताळणे जोखमीचे. बाटल्या स्वच्छ धुतल्या नाही तर बॅक्टेरिया तयार होतो. दुसरा पर्याय ट्रेटा पॅक्स आहे. हे पॅकिंग 7 स्तरांच्या आवरणाने बनले असते. त्यामध्ये 135 डिग्री तापमानाचे दूध भरावे लागते. हे दूध 6 महिन्यापर्यंत टिकाऊ असेल तरी त्याची चव पिशवीतील दुधापेक्षा वेगळी लागते. त्याशिवाय पॅकिंग व प्रक्रिया खर्च वाढतो. त्यातून प्रति लिटर 65 रुपये मोजावे लागू शकतात. सातत्याने वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाढणारा उकाडा आणि त्यामुळे तापमान ऊन घामाच्या धारांनी त्रस्त मुंबईकरांना आता किमान तापमानात घट होत असल्याने दिलासा मिळते. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदवण्यात येत असून शनिवारी 18 अंश नोंदवण्यात आले. किमान तापमान रविवारी 17 अंश नोंदवण्यात आले. किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे रात्रीच्या हवेतील गारवा वाढला असून मुंबईकरांना आता पुढे हुडहुडी भरण्यास सुरुवात झालीय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीच्या हवेतील गारठा वाढलाय. मध्यरात्री 12 वाजता मुंबईचे कमाल तापमान 27 अंश नोंदवण्यात येत असून हेच कमाल तापमान पहाटे 25 अंश नोंदवण्यात येत असले तरी रविवारी 17 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी रात्री आणि पहाटे वातावरणातील गारठा वाढल्याने मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येतोय. मागील 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडलाय. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झालीय. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालीय. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झालीय. 10 आणि 12 डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. 13 डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. 10 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यतः निभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 17 च्या आसपास राहील. थंडी वाढत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर स्वेटर विक्रेत्यांची गर्दी झाल्याचे निदर्शनास येते. विशेषतः स्टेशन परिसर आणि मध्य मुंबई म्हणजे लालबाग परळ येथे स्वेटर विक्रेते अधिक प्रमाणात निदर्शनास येत असून तापमानात जशी जशी घट होऊन तशी तशी थंडी आणखी वाढणार आहे. प्रत्यक्षात किमान तापमानात घट नोंदवण्यात आली की थंडी वाढते असं सर्वसाधारण समज असतो. प्रत्यक्षात तसे नसते. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार जेव्हा कमाल तापमानात घट नोंदवण्यात येते तेव्हा थंडी वाढते. मध्यरात्री 12 वाजता मुंबईचे कमाल तापमान 27 अंश नोंदवण्यात येत असून हेच कमाल तापमान पहाटे 25 अंश नोंदवण्यात येत असले तरी रविवारी 17 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.